सोलापूर लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्यासह सर्व 26 उमेदवारांचे अर्ज जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी वैध ठरवले आहे। त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात 25 उमेदवार उभे राहतील हे जवळपास निश्चित झालंय। सोलापूर लोकसभा मतदारसंघातून 26 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत। बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात नामांकन अर्जाची छाननी करण्यात आली। यावेळी काँग्रेस आघाडीचे उमेदवार आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आणि भाजपाचे उमेदवार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या उमेदवारी अर्जाला अपक्ष उमेदवार प्रमोद गायकवाड यांनी आक्षेप घेतला आहे। त्यांच्या वकिलांनी आक्षेप खोडून काढल्यावर अर्ज मंजूर करण्यात आले। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्या अर्जाला कोणीच हरकत घेतली नाही, त्यामुळे छाननीत अर्ज मंजूर झाल्याचे भारिपचे शहर अध्यक्ष ऍडव्होकेट बडे खान यांनी सांगितलं आहे। यावेळी त्यांच्या समवेत भारिपचे जिल्हाध्यक्ष निशांत बनसोडे हे उपस्थित होते। हिंदुस्थान जनता पार्टीची झळकी येथील व्यंकटेश्वर महास्वामी यांचाही अर्ज मंजूर झाल्याचे त्यांनी स्वतः सांगितले। सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी दाखल केल्याच्याही अर्जाची छाननी करण्यात आली होती, त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। छाननी प्रक्रियेसाठी उमेदवारांचे प्रतिनिधी आणि वकिलांनाच कार्यालयात सोडण्यात येत होतं। भाजपातर्फे डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी यांच्या अर्जाचे काय होते हे पाहण्यासाठी अनेक जण जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठाण मांडून होते। जयसिद्धेश्वर यांच्या जातीच्या दाखल्याबाबत बरीच चर्चा झाली होती, त्याबाबत काही आक्षेप येतात का याबाबत उत्सुकता होती, पण जिल्हाधिकाऱ्यांनी अर्ज मंजूर केल्याचं जाहीर केलं।